वाळूज परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे. निवडणुकीला मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवार जोमात तयारीला लागले आहेत. वाळूज महानगर परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू असून प्रचारासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने अनेक उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन वार्ड आणि गावाच्या विकासाचे आश्वासन देताना दिसतायत. यामुळे ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे. या निवडणुकीत दिग्गजांसह अनेक नवीन चेहरे रिंगणात उतरले आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंचपद यंदा अनुसूचित जाती SC प्रवर्गासाठी राखीव आहे. यामुळे ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवण्यासाठी अनेकांनी डावपेच आखले आहेत. काही ठिकाणी तिरंगी लढत होणार असून यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची मोठी भर पडली आहे. यामुळे गावाच्या पारावर आणि सार्वजनिक ठिकाणी चर्चेचे फड रंगत आहेत. वाळूज महानगर परिसरातील बहुतांश गावांचा विकास झाला नाही. यामुळे गावकऱ्यांना पायाभूत सुविधांसाठी स्थानिक प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागते. शासनाकडून तसेच औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात निधी आणि कर मिळत असूनही गावात मात्र नागरिक समस्या कायम दिसतात. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित व्हावे यासाठी उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे, तर नवख्या युवा उमेदवारांनी दिग्गजांना तगडं आवाहन दिलंय. निवडणूक प्रचारासाठी आणि वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून त्यांच्यासमोर नवख्या उमेदवारांचं मोठं आव्हान आहे. वाळूज महानगरातील रांजणगाव, शेणपुंची, जोगेश्वरी, घाणेगाव, वळदगाव, पाटोदा, पंढरपूर, वाळूज, नारायणपूर, आंबेलोहळ, कासोडा या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. Seconds.